आपण बघितलं गृहमंत्री अमित शहा संसदेमध्ये दाखल झालेले आहेत वीस मिनिटांमध्ये पुढच्या कळणार आहे की काश्मीरबाबत सरकार कोणता निर्णय घेते मात्र आता प्रतिक्रिया येत आहे मधलेच एक मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेची काय भूमिका आहे तेही बघूयात नाही स्पेशल स्टेटस का थर्टी फाय ए हो थ्री सेवन्टी हो बहुत मजा मारली मजा मार लिया देश का छल कपट भी किया इस आड में अभी नहीं चलेगी आपकी जो पार्टी है चाहे अब्दुल्ला जी की हो या मेवा की हो मुझे लगता है की जनता के साथ है आपण बघितलं शिवसेनेची भूमिका काय या सगळ्यामध्ये आपण अनेक मुद्दे येत आहेत या सगळ्यातला महत्वाचा मुद्दा म्हणजे कायदेशीर बाब तीनशे सत्तर मधली कायदेशीर बाब तर आपण जाणून घेणार आहोत असीम सरोदे कायदे तज्ञ आपल्या सोबत आहेत मात्र ब्रिगेडियर सावंत यांच्याकडे जाणार आहोत सावंत सर तीनशे सत्तर कलम काढल्यामुळे काश्मीरी जनतेच्या आयुष्यावर काय परिणाम होणार थोडक्यात सांगाल बघा बेसिकली तीनशे सत्तर मुद्दा जो कलम जे आहे तो लागूच कुठे आहे सध्या कारण आर्म फोर्सेस स्पेशल पॉवर ऍक्ट लावल्यानंतर काश्मीरमध्ये सैन्याला पूर्णपणे मुक्ती आहे काही करायला आता महाजन सर म्हणाले की त्यांनी शाळा बांधली म्हणजे काय केलं सैन्याने की ज्या वेळेला बंदूक हातात सैन्य घेतं बंदुकीचा वापर करतं तेव्हा डोळे सुद्धा पुसण्याचं काम बरोबर करतं म्हणून सद्भावना हे कार्यक्रम सुरू झाला आणि त्यामुळे सैन्याचं जे कार्य आहे इथं इतकं अप्रतिम असतं की पूर्ण देशामध्ये तुम्ही बघितलं जिथे जिथे आतंकवाद होतो नागालँड मिझोराम असू दे आसाममध्ये असू दे पंजाबमध्ये असू दे शांतता करण्यामध्ये सैन्याने आघाडीची भूमिका घेतली आता तीनशे सत्तर कलम म्हणजे काय की काश्मीरचा पंतप्रधान त्याच्यात असतो काश्मीरचा राष्ट्रपती आहे काश्मीरचं पार्लिमेंट आहे काश्मीरचा झेंडा वेगळा आहे ते काश्मीर आहे कुठे आता बेसिकली एक मुद्दा जो मांडला महाजन साहेबांनी की जमीन घेता येत ना मग जमीन हिमाचलमध्येही घेता येत नाही नागालँडमध्येही घेता येत नाही मिझोरम आसाममध्ये घेता येत नाही मुंबईमध्ये सुद्धा डोमिसाईल असल्याशिवाय तुम्हाला घेता येत नाही त्यामुळे विषय कसा आहे आता अनेक उद्योग जे काश्मीरमध्ये आहेत टुरिझम अनेक हॉटेल आहेत ना ताजपासून सगळ्यांची विषय असा आहे की त्यांनी बरोबर मांडलं की आता जम्मूमधले जे आहेत नागरिक ते समजा तिथले काश्मीर ते घेऊ शकतात ना लडाखमधले घेऊ शकतात तिथे टुरिझममध्ये ऑलरेडी आहेत लोक त्यामुळे तीनशे सत्तर मुद्दा जो आहे काढला काय किंवा ठेवला काय पण काय होतं त्याला एक भावनात्मक स्वरूप निर्माण केलं जातं आता तीनशे सत्तर मुद्दा का चर्चेला आहे मला माहीत नाही कारण तो प्रस्ताव पार्लमेंटमध्ये यावा लागेल आणि मला वाटतं जे काय आता एवढं सैन्य तिथे आपण आणलेलं आहे सरकारला आमचा पूर्ण पाठिंबा असेल जर त्यांनी योग्य भूमिका घेतली पण सरकारने गेले जे चुका केलेल्या आहेत के त्याचा परिणाम मात्र दूरगामी होतात आता राऊतने म्हटलं की आता मजा मारली आता काय मजा मारली मी आता तिथे एक वीस पंचवीस वर्ष काम केलेलं आहे आणि आम्ही एक बघतोय की पाकिस्तानला आपण मदत करतोय कारण काय आहे की जनतेला बरोबर आपण घेतलं पाहिजे आणि ते घेतलं होतं ना आता मेजॉरिटी टेरिझम नव्हता ना काश्मीरमध्ये दोन हजार पर्यंत हे मुफ्ती आणि मेहबूबाचं सरकार बी भी जे आल्यानंतर तो परत त्या लोकांनी केलं मेहबूबाने तर सगळ्या दगडफेक करणाऱ्या लोकांना सोडून दिलं आता काश्मीरचा प्रश्न मी असा बघतो की हा पाकिस्तानचा फायद्याचा प्रश्न आहे कारण पाकिस्तान भारताला नेहमी करतो तुम्हाला दोन निर्णय घ्यावे लागतील एकतर सरळ आहे मी पहिल्यापासून सांगतो एक तर आता आठ हजार लोक काश्मीरमध्ये मारले गेले सैनिक इतके वर्षात त्याचं काय आणि आणि किती मारले जाणार तर एक तर म्हटलं पाकिस्तानला कायमचा का शिकवा त्याचे चार तुकडे करून टाका किंवा मग तुम्ही सावंत सर खरं तर आपलं मत सविस्तरपणे जाणून आहे आणि एकूणच तीनशे सत्तरचा तुम्ही जो मुद्दा या ठिकाणी उपस्थित केलाय त्यानुसार कायदेशीर बाजू नेमकी काय ती जाणून घ्यायची आहे छोटासा ब्रेक घेऊन लगेच परत ही चर्चा पुढे पुढे सुरू ठेवणार आहोत एक छोटासा ब्रेक घेऊन लगेच परत येतो बघतात लोकमत